मित्रांनो स्वागत आहे तुमचं नादमाचा बैलगडा या चॅनेलवर. मंडळी आपले चॅनेलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला करा सबस्क्राईब आणि नोटिफिकेशन ऑन करा, त्यामुळे एसएस बैलगाडी क्षेत्रातील अपडेट आपल्याला मिळत राहतील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला वळूया व्हिडिओकडे. तर मंडळी आपल्या सर्वांचा लाडका आणि लाखो दिलोंकी धडकन आपला बकासूर आपल्याला प्रत्येक नामांकित मैदानात गुलाला दिसत असतो. तर मंडळी आज आपण पाहणार आहे आपल्या बकासूरच्या गळ्यात कोणते नंदी असल्यावर आपल्या बकासूरची गाडी खूप सुपर फास्ट पळते. तर मंडळी चला पाहूया ते चार नंदी. तर चौथ्या क्रमांकावर आहे आपला राजधानी सातारा एक्सप्रेस बलमा. मंडळी बकासूर आणि बलमा ही गाडी खूप सुपर फास्ट पळते. ह्या जोडीने पेडगावचा हिंदकेसरीचा मान पटकवलेला, तसेच मोठमोठ्या मैदानात बकासूर आणि बलमा ही जोडी आपल्याला गुलाला दिसत असते. मित्रांनो आपल्या बकासूरला बलमा पूर्णपणे पुरतो, त्यामुळे ही गाडी खूप सुपर फास्ट पळते. आता तिसऱ्या क्रमांकावर आहे 2211 पिस्टन. मंडळी तुम्हाला तर माहीतच आहे आपला बकासूर आणि पिस्टन ही गाडी मैदानात कशी धुमाकूळ घालते. बकासूर आणि पिस्टन मोजकीच मैदानावर पळाले आहेत, पण ज्या ज्या मैदानावर पळाले त्या त्या मैदानावर एक नंबरचा गुलाल घेतलेला आहे. मित्रांनो पिस्टन बकासूरला वाढीव पळतो, त्यामुळे बकासूर आणि पिस्टन ही गाडी खूप सुपर फास्ट पळते. आता दुसऱ्या क्रमांकावर आहे आपला वस्ताद सप्तेंदकी श्री सुंदर. मित्रांनो आपला सुंदर आणि बकासूर ही गाडी ज्या ज्या मैदानावर पळाली त्या त्या मैदानावर एक नंबरचा गुलाल घेतलेला आहे. तसेच ह्या दोन वाघांच्या गटात कोणीही गाडी झुपत नव्हती, त्यामुळे बकासूर आणि सुंदर ही गाडी खूप सुपर फास्ट पळते. आता पहिल्या क्रमांकावर आहे आपला हिंदकेसरी सर्जा. आता मित्रांनो तुम्हाला पण माहीत आहे आपण ही जोडी पळण्याची किती आतुरतेने वाट बघत असतो, कारण मंडळी आपला सर्जा आणि बकासूर ही गाडी खूप सुपर फास्ट पळते. मित्रांनो सर्जा आणि बकासूर या दोन वाघांना तोंडाला निकालावर खूप जास्त स्पीड असल्याने ह्या गाडीला खूप सुपर फास्ट स्पीड लागते, त्यामुळे सर्जा आणि बकासूर ही गाडी खूप सुपर फास्ट पळत असते. मित्रांनो तुम्हाला कोणता पैरा आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोणता नंदी बकासूरच्या गाड्यात पळल्यावर बकासूरची गाडी फास्ट पळते ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.